नमस्कार, मी अरविंद आठले. आज सहज काही विचार सुचले म्हणून ते आपल्यासमोर मांडण्याची इच्छा झाली. गेले काही दिवस काही व्यक्तींवर मी काही व्हिडिओ दिलेले होते. सामान्यपणे अनेक वाचकांनी त्याच्यावर त्यांचे विचार किंवा त्यांच्या कॉमेंट्स मांडल्या. त्यात काही कॉमेंट ह्या पायरी सोडून होत्या, परंतु अशा व्यक्तींना विशेष महत्त्व देऊ नये या मताचं मी आहे, कारण ते अज्ञानी असतात, त्यामुळे अशा प्रकारचे रिमार्क मारतात. मी मुख्यतः आध्यात्मिक विषयावर बोलत असतो, माहिती आहे तुम्हाला. आनंदी कसं राहावं, आपल्याला आतून कशी आपल्यामध्ये प्रगती व्हावी, आपली आपल्या जीवात्म्याला नंतर कुठलेही कष्ट पडू नये, आनंदात आपलं मरण व्हावं, अशा प्रकारे काही विषय मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. आणि ह्या असे जेव्हा मी कॉमेंट्स ऐकले तेव्हा मला त्यांच्या विद्वत्तेची, त्यांची मला दया आली, करुणा आली. दया म्हणण्यापेक्षा करुणा आली, कारण अज्ञानात माणूस काय काय बळळतो ते त्यांच्या तोंडून मी ऐकलं. आणि त्याला काही उत्तर द्यावं आणि त्याचा काही समाचार घ्यावा अशीही इच्छा मला झाली नाही, परंतु हे त्यांचं अज्ञान दूर करावं कुणाचंही. आणि कुणाही व्यक्तीविषयी आपल्या मनात जेव्हा काही वाईट विचार येतात तेव्हा त्याचा आपल्या जीवात्म्यावर परिणाम होत असतो हे आपण विसरतो. दुसऱ्याकडे आपण बोट दाखवतो तेव्हा उरलेली बोटं आपल्याकडे असतात. ज्याच्या अंगात दोष नाही त्याला दुसऱ्याचे दोष काढण्याचा अधिकार आहे. मला एक येशू ख्रिस्ताची गोष्ट या ठिकाणी आठवली. मला कुठल्याही धर्माचं वावडं नाही आहे, तो ख्रिश्चन असो मुसलमान असो, सर्व विश्वबंधुत्व या मताचा मी आहे, कारण सर्व मानव जात, सर्व प्राणी मात्र एकमेकांचा उद्धार करण्यासाठी आपण जन्म घेतो, आपला उद्धार करण्यासाठी आपण जन्म घेतो, मी काय आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण जन्म घेतो. परंतु ती इच्छा तीव्र झाली तेव्हाच त्याची सुरुवात होते. तर येशू ख्रिस्ताच्या गोष्टीसंबंधी मी तुम्हाला सांगणार होतो की एकदा एक मुलगी रस्त्याने चाललेली असते, कुमारी असते, आणि तरीही तिला दिवस गेलेले असतात. तेव्हा अशा व्यक्तीचा द्वेष करणं समाजामध्ये स्वाभाविक आहे आणि त्या दृष्टीने लोक तिला दगडं मारत असतात. तेव्हा हा पुढे होतो आणि तो म्हणतो, ज्यांनी दगड मारावा की जो स्वतः अजिबात दोषी नाही, ज्याच्यामध्ये दोष नाहीत, अशा व्यक्तीलाच फक्त हिला दगड मारण्याचा अधिकार आहे, तर सगळे हात आपोआप थांबतात. आपण आपल्याकडे पाहिलं पाहिजे, आत डोकावून पाहिलं तर लक्षात येईल की आपल्यामध्ये सहस्रावधी दोष भरलेले आहेत. परंतु हा विचार तीव्रतेने प्रामाणिकपणे करून पहा, खरोखरच दुसऱ्याला काही नावं ठेवण्याचा तुम्हाला अधिकार आहे का हो? नावं कोणी ठेवावीत जो अतिशय स्वच्छ आहे, आणि जो अतिशय स्वच्छ आहे तो दुसऱ्याला नावं ठेवणारच नाही. तेव्हा या टीका करण्यामध्ये, अशा प्रकारचे दोष काढण्यामध्ये ह्या व्यक्ती आपली पातळी घसरवून खाली येतात आणि मग भरळायला सुरुवात करतात. आता फेसबुक तुम्ही पहा, सोशल मीडिया ही अतिशय चांगली आहे वापरली तशी तर, परंतु आपण तशी वापरत नाही. एकमेकांचा द्वेष उखाळे पखाळे काढण्यासाठी या मीडियाचा आपण वापर करतो. तसं नाही आहे, तसं नसावं, नाही आहे म्हणण्यापेक्षा तसं नसावं. आणि कसं असावं, तर एकमेकांचा उद्धार करण्यासाठी आपण एकमेकांचा वापर करावा. टेंबेस्वामींनी, थोरले महाराज, ज्यांचं चरित्र आता मी पुढच्या काही दिवसामध्ये तुमच्यासमोर आणणार आहे, अत्यंत कर्मठ माणूस, परंतु तितकाच तो अत्यंत प्रेमळ होता. तर कर्मठपणाची बाजू जशी लोकांसमोर आपण आणतो तशी त्यांच्या प्रेमळपणाची बाजू आपण पाहत नाही, ती आणली पाहिजे लोकांसमोर. गुरुचरित्र वाटणारे हजार लोक मी बघितले आहेत, कर्मठपणाच्या इतक्या आहारी जातात की मूळ गुरुचरित्रात जे प्रेम शिकवलेलं आहे, मुख्य भाव कारण प्रेमे करता श्रवण पठन निदध्यास आणि मनन प्रेमे करून साधी, जे हे सातत्याने तो गुरुचरित्रकार म्हणतो आहे तुम्हाला, अरे प्रेम करा. परंतु तेवढं सोडून आपण दुसरं सगळं काही करतो. अनेक मंडळी मी यासाठी पाहिले, आपला कर्मठपणा नियम पाळण्यासाठी
अनेक जी बंधनं सगळी तोडून दुसऱ्याला शिस्त शिकवण्याचा ते प्रयत्न करतात, तेव्हाच लक्षात येतं की अरे बाबा, तू अजून काहीच शिकला नाही. गुरुच्या सान्निध्यात जायचं असेल तर प्रेम पाहिजे, प्रेम. यच्चयावत विषय जे सगळे आहेत, यच्चयावत प्राणी मात्र आहेत, यांच्याविषयी प्रेम पाहिजे. हे प्रेम असेल तरच तुम्ही अध्यात्मात पुढे जाल, तर तुम्ही कोण आहात हे समजू शकाल. इतरांशी एकरूप होण्याचा प्रयत्न आपण जोपर्यंत करत नाही, इतरांशी स्वरूप होण्याचा जोपर्यंत प्रयत्न आपण करत नाही, तोपर्यंत त्यांच्यातले गुण आपल्याला समजू शकत नाही. दुसऱ्यातल्या गुणांची वाखाणणी करायला शिका, नुसते दोष काढायला शिकू नका. जेव्हा दोष काढाल तेव्हा ती बोटं तुमच्याकडे असतात हे विसरू नका. आणि हे अत्यंत आवश्यक आहे, तुम्हाला लक्षात येत नाही. आपण खरोखरच अज्ञानी असतो. सर्वसामान्य माणूस समजा एखादा आध्यात्मिक आहे, तर आध्यात्मिक म्हणजे काय? रोज पूजा अर्चा करणे, गंध लावणे आणि जप करणे, मग तो रामराम असो, कृष्णकृष्ण असो, अजून काही असो, विठ्ठल असो, एवढं करण्याने अध्यात्म होतं का हो? अध्यात्माचा अर्थ काय? हा अध्यात्माचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. प्रेम उत्पन्न होणे, भेदभाव नष्ट होणे, स्त्री पुरुष सर्व भेदभाव नष्ट होणे, गरीब श्रीमंत हा भेदभाव नष्ट होणे. मला माझ्या वडिलांची एक हे आठवतात काही गोष्टी. माझे वडील अत्यंत कर्मठ होते, वेदमूर्ती पदवी पुण्याच्या एका वेदपाठशाळेत ते शिकवत असत. परंतु खेड्यावर गेल्यानंतर सर्वसामान्य जनतेबरोबर चिलीम ओढताना मी त्यांना बघितलं, ही चिलीम अशी फिरत असते. तुम्हाला चिलमीचा लोकांना काही माहिती असेल तर ती अशी ती ओढतात आणि मग ती हा ओढतो, मग ते एक दोन झुरके मारतो, तिसरा घेतो, चौथा घेतो, पाचवा घेतो आणि ती परत या मूळ माणसाकडे येते. त्यांनी कधी हा जातभेद पाळला नाही. अनेक जातींचे लोक खेड्यात, कोण अष्टपकड जातीचे लोक, त्यात मुसलमान होते, सगळे होते, मराठे होते, सगळ्या प्रकारचे शेतकरी मंडळी, परंतु एकत्र बसून शेळोपाच्या गप्पा ते मारत असत. हा माझ्या वडिलांचा आदर्श माझ्यासमोर आहे. मी असा भेदभाव माझ्या आयुष्यात केला नाही. अगदी मी प्रामाणिकपणे हृदयापासून सांगतो की मी आयुष्यात कोणाचे दोष काढले नाही, माझं कोणाशी भांडण झालेलं नाही. झालंच तर त्या क्षणी ते मिटवून मी त्याला नमस्कार केलं. 2 वर्षाच्या मुलालाही नमस्कार करायला काही लाज वाटायचं काही कारण नाही. वय हे आपल्या शरीराचं आहे, त्या व्यक्तीचं ते वय नसतं, त्या जीवात्म्याचं काहीही वय असत नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जे लहान मूल असेल तरी तो माणूस पाया पडतो त्याच्या, कारण वय नाही. वय हे शरीराचं वय आहे, त्या जीवात्म्याला वय नाही आहे. सर्वांचा आदर करायला आपण शिकलो पाहिजे, सर्वांच्यातले गुण पाहायला आपण शिकलं पाहिजे, सर्वांच्यातले दोष काढून टाकायला आपण शिकलं पाहिजे. त्यासाठी आपले स्वतःचे दोष काढले पाहिजे, चढरिपूपासून आपण सावध असलं पाहिजे. मानदंभचेष्टा ही तो सुकराची वेष्टा असं म्हणताय तुकारामांनी. तेव्हा आपण कधीही स्वतःला मोठे समजून दुसऱ्याचे दोष काढण्याचा कधीही प्रयत्न करू नये, जोपर्यंत आपण साफ नाही. मी दुसऱ्याचं शिमूड काढायला जातो पण माझं नाक असं गळत असतं, त्याला काय? अरे हे पहा जरा, तुमचं कुठे आहे, तुम्ही कुठे आहात, स्वतःचं परीक्षण करायला शिका, तर तुम्ही जगात टिकाल. जर संत लोकांकडे पहा, त्यांनी कधी कुठल्याही संतांनी, जो संत आहे खऱ्या अर्थाने जो संत आहे, त्यांनी कधी जातीभेद पाळला नाही, कुठला उच्चनीचपणा कधी बघितला नाही. कोण विद्वान, कोण कनिष्ठ, कोण कसा, हे कधीही त्यांनी पाहिलेलं नाही. तर हे आचरणात आणण्याचा प्रयत्न, अध्यात्म हे आचरणात आणण्यासाठी आहे, पुस्तकी नाही. अनेक पीएचडी माणसं मी बघितलेले आहेत, अत्यंत मूर्ख असतात. त्यांची जी काही मतं ठाम असतात ती ते सोडायला तयार असत नाहीत. जसं एक मोठा कल्ट आहे की तो म्हणतो की श्रीकृष्ण हाच एकमेव देवता आहे, बाकी कुठल्याही देवतेनी माणूस पुढे जाऊ शकत नाही. असं नाही, अरे सगळ्या देवता एकच आहेत आणि त्या सगळ्या तुमच्या हृदयात वसलेल्या आहेत. हे जोपर्यंत समजत नाही मग तुमचं आचरण अत्यंत सामान्य होतं, अत्यंत सामान्यपणे तुम्ही सगळीकडे वावरता. जिसने पाया उसने छिपाया ही जी म्हण आहे आपल्याकडे, जो खरोखरच ज्ञानी असतो तो आपलं ज्ञान कधीही पाजळत बसत नाही, परंतु ही विद्वान मंडळी ती किती उच्च आहेत याचं ज्ञान पाजळत असतात. केवळ काही वेळ पूजा केली, केवळ काही वेळ जप केला म्हणजे मी अध्यात्मी झालो असं समजतात. मला संध्या आली म्हणजे मी अध्यात्मी झालो, मला अमुक झालं म्हणजे मी अमुक केलं. हे सगळे पूर्वग्रह आहेत,
हे ग्रह आपण विसरले पाहिजेत. आपण खऱ्या अर्थाने ज्ञानाचे उपासक व्हायला पाहिजे, आणि ज्ञानाचे उपासक व्हायचं असेल तर समभाव आवश्यक आहे. कुठल्याही व्यक्तीचा कुठल्याही प्रकारे इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट द्वेष करणं, त्यातले दोष काढणं, हे एक प्रकारचा अहंकार आहे. म्हणजे मी किती साफ आहे म्हणून मी त्याचे दोष काढतो. हा जो भाव आहे हा अत्यंत चुकीचा आहे. तुम्हाला जर खरं अध्यात्म व्हायचं असेल तर तुम्ही स्वतः शुद्ध व्हा, आचाराविचाराने शुद्ध व्हा. तुमच्या मनात सगळ्या जगाविषयी प्रेम असलं पाहिजे, प्राणीमात्रांविषयी प्रेम असलं पाहिजे. तेव्हा हे जर होत नसेल तर तुमच्यात कुठेतरी खोट आहे, आणि आपल्यात खोट आहे हे जेव्हा लक्षात येईल. खरं खोटे आहेतच, कोणीही जगात परिपूर्ण नाही. परिपूर्ण असेल तर तो पुन्हा जन्म घेणारच नाही. ज्या अर्थी जन्म घेतो आहे त्या अर्थी त्यातलं काही न्यून त्याला पूर्ण करायचं आहे, अपूर्णपणा पूर्ण करायचा आहे, म्हणून तो जन्म आहे. आपल्या सगळ्या भोगांचा हा जन्म आहे. भोग भोगण्यासाठी आपला जन्म आहे. किती उच्च असो भोग पैशांनी भोगता येत नाही, ते आपल्या शरीरानेच भोगावे लागतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपलं शरीर जसं शुद्ध होईल, मन जितकं शुद्ध होईल तेवढे आपले भोग कमी होतील. चांगल्या जीवात्मा जो असतो त्याचं शरीर अत्यंत शुद्ध असतं, त्याला कधीही कुठले रोग स्पर्श करत नाहीत. कारण रोग हे मानसिक असतात. 90% रोग हे सायकोसोमॅटिक आहेत. ते पहिले तुमच्या मनात प्रवेश करतात. जसं आपण कोविडच्या वेळी पाहिलं असेल, मला कोविड होईल का काय ही ज्याच्या मनात कल्पना आली त्याला कोविड झालेला आहे. आणि हे लोक भीतीने मेलेले आहेत. यातले अनेक लोक हे यांची काही शरीर अशी आहे, परंतु काय झालं आहे आपल्यामध्ये सध्या सरमिसळ प्रत्येक गोष्टींची झालेली आहे. बाहेरच्या चवींची इतकी आपल्याला गोडी लागलेली आहे की बाह्य खाद्य केल्याशिवाय आपला दिवसच जात नाही. मी अशी पैसा मिळाला की त्याचा उपयोग चैन करणे, आणि चैन करणे म्हणजे काय, ते हॉटेलात किंवा ठेल्यावर जाऊन विविध प्रकारे खाणे ही चैन नाही आहे. हा तुमचा सर्वनाश आहे. हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण बाहेरचं खातो, काही पण खातो, आरबट चबट आपल्या जिव्हेची सगळे वेगवेगळ्या अरे मी सुद्धा करतो आहे सगळं. मी जे अनेक स्वयंपाकाचे जे प्रयोग केलेले आहेत, या प्रयोगामध्ये मी भरपूर प्रकारचं भरपूर खातो, पण मी ते घरी करतो. मला खात्री असते की ह्यात वापरलेले पदार्थ हे माझ्या हातचे आहेत. माझ्या हाताचं प्रेम त्या वस्तूमध्ये आलेलं आहे. वस्तूमध्ये सुद्धा प्रेम असतं, संस्कार असतो. मी मागे तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं. आमच्या बँकेसमोर एक ठेलेवाला होता, त्याच्याकडे फार सुंदर पदार्थ मिळत असत, चवीने अतिशय सुंदर छोले भटुरे विशेषतः. आणि हे खाल्ल्यानंतर मला घरी गेल्यानंतर शिव्या द्याव्या अशी इच्छा व्हायची. दुसरा समोर दिसला की दे शिवी, काहीतरी त्याच्याविषयी वाईट विचार मनात कर. जेव्हा खोल जाऊन मी पाहिलं तेव्हा लक्षात आलं की हे गुण त्या अन्नातून आलेले आहे. अन्नाच्या हाताला काही गुण असतात, करणाऱ्याच्या व्यक्तीच्या ज्या भावना असतात त्या सगळ्या भावना त्या पदार्थात उतरलेल्या असतात. म्हणून बाजारचं खाऊ नये, कारण त्या मनार्थाने त्या माणसाने ते शुद्ध भावनेनेच केलं असेल असं नाही. त्याच्यामागे पैसा कमवण्याची वृत्ती असते, त्याच्यामागे त्यामुळे भेसळीची वृत्ती असते. जास्ती कमी श्रमात जास्ती पैसा मिळवणं हा कदाचित त्याचं ध्येय असतं. तेव्हा हे ध्येय जर असेल तर त्या अन्नातून तुमच्या अंगात काय चांगले गुण येतील असं नाही आहे, सद्गुण येतील असं नाही आहे. त्याच्यातून त्याच्या ज्या वृत्ती आहेत त्या प्रवेश करतात. तुम्हाला आता हे उदाहरण माहिती असेल की तेच पदार्थ वापरून काही स्त्रिया जे काही पदार्थ करतात, काहींच्या हाताला चव असते, काहींच्या हाताला चव नसते. कारण त्या स्त्रीची वृत्ती त्या पदार्थात उतरत असते. देवाला आपण नैवेद्य दाखवतो म्हणजे काय करतो हो, भोग चढवतो म्हणजे काय करतो हो, तो पदार्थ देवाला अर्पण करतो. आणि खऱ्या अर्थाने ज्याची भावना आहे की हा देव खाणार आहे, त्याच्या पदार्थांची त्या याची चव अतिशय सुंदर असते. म्हणून प्रसाद जो असतो हा खऱ्या अर्थाने ज्यांनी ठेवला असेल आणि खऱ्या अर्थाने देवाने तो घेतला असेल, ग्रहण केला असेल, त्या पदार्थाला चव असते. साधी भात भाजी भात आमटी असे ना, आता सज्जनगडावर भात आमटीचा प्रसार असतो, पण तो त्याची चव त्याची गोडी त्याचं सगळं भिन्न असतं. हे जे असतं हे शिका, हे शिका म्हणण्याचा मला अधिकार आहे का नाही हे मला माहिती नाही, परंतु माझ्या मनात हे जे विचार येतात ते तुमच्यासमोर प्रस्तुत करावे. आणि कुठेतरी थोडासा इथे फरक पडावा. दुसऱ्यावर टीका करणं सोडा. अज्ञानी असेल तोच टीका करतो, जो ज्ञानी असेल तो कधीही टीका करत नाही. मागे एकदा
अशा स्तोत्र आणि याच्यावर काही सिरीज मी घेतल्या होत्या. त्यातले काही विद्वान मंडळी यातले दोष कसे काढता येतील हे पाहून तशा कॉमेंट त्यांच्या असेल, शेवटी मला त्यांच्या कॉमेंट बंद कराव्या लागत्या, कारण त्यांनी अज्ञानी हे दिसत होतं. ते पी एच डी आहे त्यांनी ह्याला काही महत्त्व नाही, पी एच डी हे एक फालतू वरची डिग्री आहे, सगळेच पी एच डी तसे असतील असं नाही, परंतु ही डिग्री घेतली म्हणजे त्यांना काही अधिकार आला असं समजायचं काही कारण नाही. मोस्ट बहुतांशी सर्व अनेक संत जर तुम्ही पाहिले असतील तर ते काही फार मोठे सुशिक्षित होते आणि ते जगाचं काही वेगळं त्यांनी शिक्षण खास घेतलं होतं असा काही भाग नाही आहे. तर हे जे आहे रामकृष्ण प्रमुख म्हणत असत की संस्कृतची काही आवश्यकता नाही, विद्वत्तेची काही आवश्यकता नाही, नायमात्मा ह्याचे एक आपल्या ह्याच्यामध्ये हे आहे की केवळ विद्वत्ता असेल म्हणजे त्या आत्म्याची शुद्धी होते असं नाही, केवळ पांडित्य असेल म्हणजे त्या आत्म्याची शुद्धी होतं असं नाही, परंतु आपल्याकडे काय दुर्दैवानी वरच्या अंगाला महत्त्व दिलं जातं. मी रोज पूजा करतो म्हणजे मी अध्यात्मी, मी रोज जप करतो म्हणजे मी अध्यात्मी असं नाही आहे. अत्यंत साधा माणूस काहीही करत नसलेला अत्यंत थोर अध्यात्मी असू शकतो. तेव्हा हे कशात आहे हे तुमच्या ध्यानात आलं पाहिजे आणि ह्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपल्यातले सद्गुण वाढवण्यासाठी काय काय करता येईल, दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपण कसे स्वतः सुधारू याचा विचार करा. तेव्हा मी माझ्या आयुष्यात मी तुम्हाला सांगितलं की माझे कोणाशी कधी खरोखरच नाही झालेलं, अगदी मी हृदयापासून सांगतो की माझी अशी भांडणं कधी कोणाशी आयुष्यात झालेली नाही, टीका कधी काळी माझ्या हातून झाली असेल, परंतु ती समजल्यानंतर त्या त्या माणसांची मी प्रत्यक्ष त्यांच्याकडे जाऊन पाय धरून क्षमा मागितलेली आहे, तो लहान असो का मोठा असो. हे मनाचं मोठेपण आपल्याला आलं पाहिजे, हे खरं अध्यात्म आहे, हा हे खरं ज्ञान आहे. आपल्याकडे काही म्हणी आहेत की मोक्ष कोणाला मिळतो, तलवारीने लढणाऱ्याला सुद्धा मोक्ष मिळतो, कारण त्या क्षणी कशा ॲक्युट अवस्थेत तो येत असतो की तो स्वतःला विसरून जातो. बाजीप्रभूचं आपण ऐकलं आहे की पट्टा तो फिरवत राहिला आणि त्याचं मुंडकं छाटलं तरी त्या पट्ट्याने काही लोकांना खतखतम केलं. तर असा प्रकार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे शास्त्र आपण लक्षात घेतलं पाहिजे, ही वृत्ती आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ही वृत्ती आपल्यात कशी बाणेल याचा विचार केला पाहिजे. केवळ पुस्तके ज्ञान मिळवू नका, केवळ तुम्ही रामायण वाचलं महाभारत वाचलं म्हणजे तुम्ही ज्ञानी झाले असं नाही. केवळ तुम्हाला ज्ञानेश्वरी येते, ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, फटाफट मी त्यातले रेफरन्स देऊ शकतो, म्हणजे तुम्ही ज्ञानी झाले का? नाही. ज्ञान कशात आहे हे पहिले समजून घेतलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आचरणातलं जे ज्ञान आहे, आचरणातला जो परमेश्वर आहे तो साध्य करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. विचार करा. धन्यवाद. नमस्कार.